साताऱ्यात पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची चमत्कारजनक घटना घडली आहे. वनरक्षक महिला 3 महिन्याची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या आहेत तर डोक्यात दगड घातल्यानं त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. मला न विचारता मंजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून वनसमितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रभाकर जानकर यांनी गर्भवती महिला वनरक्षक सानप यांना मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या सरपंचांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेनं वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातोय. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.